సంవత్సరపు సరాసరి 9 కోట్లు మంజూరు అవుతున్నప్పటికీ ప్రశాసనం వారు 123 కోట్ల యొక్క లిస్టు పాలిక వారి సర్వసాధారణ సభ వైపుకు ఎందుకు పంపలేదు అంటూ సవాల్ విసురుతూ నగరోత్థాన్ యోజన యొక్క ప్రస్తావంపై పాలిక సభాగృహంలో మంచిగానే చర్చ జరిగింది. नगरोत्थान योजनेअंतर्गत दरवर्षी महापालिकेला सरासरी 9 ते 9.5 कोटी रुपये मंजूर होत असतात. अशी परिस्थिती असताना महापालिका प्रशासनाने यंदा तब्बल 123 कोटी रुपयांच्या कामाची यादी तयार करून ती मंजुरीसाठी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये पाठवून दिली. यावर ज्येष्ठ नगरसेवकांनी आक्षेप घेतला. नगरसेवकांची दिशाभूल करणे थांबू अशा शब्दात समाचार घेतला. आणि तिसरी यादी पुन्हा याच्याबरोबर जोडलेली आहे. त्याच्यामध्ये 167 कामं आहे आणि ती 23 कोटी 41 लाख टाकायची. आपला एक गंभीर प्रश्न आहे निधी मिळवण्याचा. सगळ्यांच्या याद्या आपण घेतलेल्या आहेत आणि जवळजवळ 123 कोटी किंवा 126 कोटीच्या वर जात आहे. जेवढा निधी मिळतो का आणि काय अनुभव आहे महापालिकेचा त्याचं उत्तर मला नगरसेवकांकडून पाहिजे. जे काम आहेत जे रस्ते झाले ते गेल्या 2-3 वर्षापासून मी बोलत होतो. जे सोलापुरात आपण सावस्कर साहेब असतानापासून आपण जे एसी गाडीमध्ये फिरत असतात ते एसी गाडीमध्ये फिरण्यापेक्षा आपण जर मोटरसायकलवर गेलो किती धक्के आपल्या रस्त्यावर बसतात सोलापुरात ते आपल्याला कळत आहे. आपण एसी गाडी बसून कांच बंद करून फिरत असतो आपल्याला कळत नसतंय कुठले वाटाचे कुठल्या माता भगिनीचे कुठल्या आपल्या बंधूंचे रस्ते खराब आहेत. आत्ताचा रंगन जेव आपल्या आपले चेतन म्हणून सांगितलं जिथे सुरेशन असतील चेतनभाऊ असतील आनंदाला असतील फेऱ्यासाहेब असतील त्या सर्व शिष्टमंडळाला घेऊन आज महाविकास आघाडीचं माझ्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांना असेल गुरुबाई या ठिकाणी आज शहराचे नूतन शहर प्रमुख शिवसेनेचे काम पाहतात त्यांच्या माध्यमातून असेल महेशांच्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांना भेटण्याचं असेल राज्याचे उपमुख्यमंत्री आता सध्या अजितदादा पवारसाहेब आहेत त्याच पद्धतीने पालकमंत्री वळसे पाटील साहेब आहेत. निश्चितपणानं आपले शिष्टमंडळ सोलापूरच्या विकासासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी 19 कोटी आणि विरोधकांनी 3.5 कोटी असे 22 ते 22.5 कोटी रुपयांच्या कामाच्या यादीला मंजुरी देण्यात आली. मात्र काही नगरसेवकांची यादी अद्याप समाविष्ट नसल्यामुळे त्यांच्या कामाची यादी समाविष्ट करण्याची सूचना महापौर श्री कांचन यन्नम यांनी केली.